सर्वत्र होळी संपल्यानंतर मेळघाटातील होळीला सुरुवात होत असते, ती सुद्धा 5 दिवसाची होळीचा आनंद लुटण्याची परंपरा। आदिवासी बांधव पारंपरिक नृत्य करून नागरिकांना फगवा मागण्याची या ठिकाणी अनेक वर्षांपासून परंपरा आहे। पुरुष सह महिलांची टोळी तयार करून गादली नृत्य सादर करीत असल्याने मेळघाटातील पारंपरिक होळी उत्सवाचा थेट आढावा घेतला आमचे मेळघाटातील प्रतिनिधी संदीप राऊत यांनी। पहा मेळघाटातील आदिवासी बांधवांची होळी उत्सवाचा हा वृत्तांत। धारणी तालुक्यात होळी सण हा आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखले जाते। तसेच कामानिमित्त बाहेरगावी गेले असले संपूर्ण आदिवासी बांधव महिला पुरुष व विद्यार्थी कर्मचारी हे होळीकरिता आपल्या घरी येतात। तसेच फगवा मागण्याची परंपरा ही आधीपासूनच आहे। गावातील वेगवेगळी पुरुषांची टोळी वेगळी व महिलांची टोळी वेगळी असते व काही गावातील आदिवासी बांधव पारंपरिक गादली नृत्य करतात व त्यातील एक मुख्य व्यक्ती व्यापारी दुकानदार त्यांना टीका कुंकू लावत फगवा मागतात। तसेच काही गावातील आदिवासी बांधव चिमुकले आपल्या भावंड्यांसोबत रोडवर दोरी पकडून उभे राहून फगवा मागतात। ही परंपरा सुद्धा तालुक्यातील प्रत्येक गावात असते। ढोल ताशे वाजवत आदिवासी गाणी म्हणत आनंदात फगवा मागण्याची परंपरा ही प्रत्येकाचे मन मोहून घेते। हे विशेष आपका परिचय दीजिए। माझी तैकी गाव। अच्छा, आपका धारणी रहते? नाही नाही, धारणी चिखलदरा तिवसा कळंब में तहसीलदार रहा। अच्छा, ये जो अपने आदिवासी संस्कृति का जो नृत्य है इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? कायम रहना चाहिए। और ये कितने सालों से परंपरा चलती आ रही है नृत्य की? हमको भी नहीं मालूम। नहीं, मगर ये चलना चाहिए, वंश परंपरा कर रहे। हम पत्रकारों का आदर सत्कार करता हूँ। हम पत्रकार है करके ये चल रहे हैं, पत्रकार है करके चल रहे। नहीं तो पत्रकार अगर नहीं रहता थे ना तो हम डूब जाते थे कहीं कहीं। नहीं, चलो। हाँ, क्या नाम बेटा अपना? नीलेश। और गाँव? बारू। बारू। अभी रोड पे आप ऐसा रस्सी बांध के क्या फगवा मांगते? हाँ। और ये त्योहार कब रहता अपना? होली का त्योहार होता तो होली जल गया कि फगवा मांगते। अच्छा, होली जलने के बाद फगवा मांगते है ना? हाँ।